याच कामासाठी दोन दोनदा भूसंपादन केले जात असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी या सूचना महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विधिमंडळातील उपगटनेते तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात टाकण्यात येणाऱ्या पाण्याने आसोला मेंढा तलावाजवळील 8 गावे बाधित होत आहेत. या पार्श्वभूमीवर करावे याच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याकरिता आमदार वडेट्टीवार यांनी सिंदेवाई तालुक्यातील उजवाई गावात आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपविभागीय अधिकारी धार्मिक, उपविभागीय अभियंता ए पी मुंडे, उपविभागीय अधिकारी एस एस खोब्राकडे, नायब तहसीलदार अलोने, जिल्हा परिषद सदस्य रूपाताई सुपाम, चंद्रशेखर चन्ने, अरुण कोलते, वीरेंद्र जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते. प्रशांत गिळाम, जय विदर्भ न्यूज, सिंदेवाई.